फालम दशरथात्मज हर जाऊ। दशरथात्मज लक्ष्मण आहे, दशरथात्मज भरत पण आहे, दशरथात्मज शत्रुघ्न पण आहे। आम्हाला कळत आहे की भरताची गोष्ट आम्ही नीट लक्षात ठेवली पाहिजे, लक्ष्मण आम्हाला नीट कळला पाहिजे, शत्रुघ्न आम्हाला नीट कळला पाहिजे। रामाबरोबर राहून लक्ष्मण सेवा करतो, रामाचा विरह सहन करून भरत सेवा करतो, आणि त्या भरताची सेवा रामाच्या जातीनुसार शत्रुघ्न करतो। ही जशी लक्ष्मण माझी सेवा करतोय मोठा भाऊ मी म्हणून, त्याचप्रमाणे भरत तुझा मोठा भाऊ असल्यामुळे तू भरताची छायेप्रमाणे राहून सावरेपणे राहून पाठराखण कर आणि त्याची सेवा कर। त्या भरताचं उदाहरण आमच्या समोर उदाहरण देतो की राम वनवासाला गेला तरी रामराज्य शाबूत कसं राखायचं आणि रामाला परत कसा आणायचा। आम्ही सगळ्यांनी त्याला वनवासाला पाठवला आहे, त्याबरोबर आमची सीतामाई पण गेली आहे आणि लक्ष्मणदाऊ पण गेला आहे, पण तरी आमच्याकडे भरत आहे। त्या भरताला वापरून आम्ही रामाच्या पादुका आणू, ती सगुण भक्ती आणू, तो नामगजर आणू, त्या नामात तल्लीन होऊन आम्ही नाचू, आम्ही दास्य भक्ती करू त्या भरतासारखी। भरत दास्य भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण आहे। ह्या विश्वातलं पहिलं पादुका पूजन भरताने केलं आहे आम्हाला कळलं पाहिजे, मी कायम त्याचे ऋणी राहिलं पाहिजे। पहिलं पादुका पूजन त्याने केलेलं, ते सुद्धा गादीवर बसवून त्याग करून। भरता एवढा त्या मोठा त्याग नाही, सहजपणे चालू आणत होतो, कोणी त्याला विरोध केला असं म्हणायचा, कोणीही विरोध करायला तयार नव्हतं। रामाची आज्ञा म्हणलं प्रत्येक जणाने ऐकली होती ती आज्ञा की तुम्ही भरताला माझ्याप्रमाणेच मान द्या, पण मी भरत म्हणतो नाही, हे माझं नाही, हे माझ्या रामाचं आहे, राम माझा आहे। आम्ही म्हणतो राम माझा नाही, ते राज्य माझं आहे, आणि असं आम्ही राज्य, आम्हाला रामराज्य हवं असतं, राम मिळाल्याशिवाय रामराज्य मिळत नाही हे आम्हाला कळत आहे। आणि राम मिळाल्याशिवाय रामराज्य मिळत नाही हे ठसवू सांगणारी गोष्ट म्हणजे भालम दशरथात्मजः हा।